अंदर श्रीमती सुमनताई पाटील यांना त्यांच्याच मतदार संघातल्या कवठे मंकाळचे 9 आणि 9 तासगाव अशा 18 गावांच्यासाठी मंजूर झालेल्या पाण्यासाठी उपोषण करावं लागतंय हे अत्यंत दुर्दैवी आहे। स्वर्गीय आदाराबांनी प्रयत्नांची शिकस्त करून तासगाव कवठे मंकाळमध्ये सुबत्तता आणायचा प्रयत्न केला। त्यावेळी जी गाव थोडीशी उंचावर होती आणि पाणी कमी होतं म्हणून आपल्याला ती त्यावेळी कव्हर करता नाही आली। त्यासह 119 गावांना जवळपास 8 TMC पाणी महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या खात्याचा मी मंत्री असताना 2 वर्षापूर्वी आपण 1.5 वर्षापूर्वी आपण 8 TMC पाणी मंजूर केलं। त्यानंतर कृष्णा नदी कृष्णा लवादाच्या पाणी वाटप लवादाच्या अधीन राहून पाण्याचा हिशेब पूर्ण करून या सर्व गावांच्या पाण्याच्या योजना चालू होणं अपेक्षित होतं। आज अद्याप देखील हे काम झालेलं नव्हतं पण सुमनताईंनी उपोषणाचा इशारा दिला आणि सरकार जागं झालं हललं आणि आता सरकार म्हणायला लागलेलं आहे की आम्ही बरीच पावलं आता पुढं टाकलेली आहे। ठीक आहे पण तासगाव कवठे मंकाळ तालुक्यातील ही गावं खटाव मान तालुक्यातील काही गावं सांगोला तालुक्यातील काही गावं सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी भागातील काही गावं ही या टप्प्यामध्ये आपण अंतर्भावित केलेली होती। या सर्वांचा सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव आज सरकारच्या दिरंगाईमुळं अद्यापपर्यंत मान्य झालेला नाही। सरकारने तो तातडीनं मान्य करावा आणि सुमनताईंच्या मतदारसंघातील या 18 गावांच्या पाण्याच्या योजनेचं काम सत्वर चालू करावं म्हणून आज सुमनताईंना उपोषणाला बसायची पाळी आली। मला आठवतंय की 2019 विधानसभेच्या आधी देखील वहिनींनी विधानसभेत येऊन संबंधित खात्याच्या मंत्र्यांची भेट घेताना मी उपस्थित होतो। तत्कालीन मुख्यमंत्र्यांना देखील वहिनी भेटलेल्या होत्या। आपलं सरकार मधल्या काळात आलं त्यावेळी वहिनींनी ही विनंती केल्यावर या साठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची तरतूद करण्यात आली किंवा पाण्याची उपलब्धता करण्यात आली त्यावेळी ती तत्वता होती। त्याच्यानंतरचे सोपस्कार महिन्या 2 महिन्यात 3 महिन्यात होतील अशी अपेक्षा होती पण वर्ष ओलांडून गेलं त्याकडे लक्ष देण्यात आलेलं नाही। आज मात्र सरकारने त्या संदर्भात पुढची पावलं टाकायला सुमनताईंच्या उपोषणाच्या निमित्तानं सुरुवात केलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा विभाग ज्यांच्याकडे आहे त्या देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची आग्रहाची मागणी आहे विनंती आहे की या प्रश्नांकडे तातडीनं त्यांनी लक्ष द्यावं। महाराष्ट्रातल्या एका महिला आमदारांना त्याही स्वर्गीय आराराबांच्या पत्नींना या ठिकाणी उपोषणाला बसण्याची पाळी येते याकडे माननीय देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ लक्ष दिलं पाहिजे। माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि या उपोषणाच्या निमित्तानं जो प्रश्न निर्माण झालाय तो प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी त्यांनी पावलं टाकली पाहिजेत। वहिनींनी उपोषणाला बसण्याची पाळी त्यांच्यावर येऊन देणंच योग्य नाही। आज ती आलेली जर असेल तर त्यासाठी सरकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेतील एक सदस्य उपोषणाला बसलेले आहेत
आणि त्या रास्त योग्य मागणीसाठी सरकारच्या दिरंगाईमुळे ही मागणी पुढे गेलेली असल्यामुळे बसलेले आहेत, त्याला सत्वर सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी सरकारलाही आग्रही मागणी आम्ही सगळेजण करतो. सुमनताईंनी उपोषण पहिला दिवस आहे, आज संपूर्ण दिवस त्या इथं बसलेल्या आहेत. त्यांच्याशी चर्चा केल्यावर असं लक्षात येतं की त्या निर्धाराने या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यामुळं आपल्या मार्फत प्रसार माध्यमांच्या मार्फत मी सरकारला विनंती करेन की पक्ष कोणताही असो, मागणी जनतेची आहे, जनतेच्या मागणीला तत्काळ त्यांनी मान्यता देऊन सरकारने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याच्यात हस्तक्षेप करावा आणि हा निर्णय लवकर करावा. आणि जोपर्यंत हा निर्णय होणार नाही तोपर्यंत सुमनताईंचा निग्रह दिसतोय की उपोषण कायम चालू ठेवायचं आणि म्हणून सरकारने यात लवकरात लवकर हस्तक्षेप करावा ही सरकारला माझी विनंती. मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.